आकाशवाणी नागपूर अपूर्व मासतकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतीला लवचिक शाश्वत आणि फायदेशीर बनवण्यासाठी तसंच शेतीप्रती सकारात्मक दृष्टिकोन असावा यासाठी धोरणात्मक माध्यमातून रचनात्मक बदल करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं हैदराबाद इथं अॅग्रोव्हिजन दोन हजार एकोणीस या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते समाजातील गरजू हटकांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी देशभरातील वक्फ बोर्डाच्या जमिनींचा वापर करण्याचं अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार यशस्वीपणा राबवत असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे देशातील दुसरा डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकजवळील ओझर इथं आजपासून सुरू होत असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज केली नाशिकमधील उद्योजकांना या डिफेन्स हबचा फायदा होईल त्याचबरोबर देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी देखील त्याचा लाभ होईल असंही भामरे यांनी सांगितलं बार संबंधी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं राज्य सरकार पालन करेल त्या ठिकाणच्या बेकायदेशीर कृत्यावर लक्ष ठेवेल असं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी म्हटलं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे खासदार म्हणून त्यांनी कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जागतिक संत्रा महोत्सवाला उद्यापासून नागपूर इथं सुरुवात होत असून या महोत्सवात देश विदेशातील कृषी तज्ञांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे पुणे इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्रानं आज आणखी दोन सुवर्णपदक पटकावली खो खो मध्ये राज्याच्या सतरा वर्षाखालील पुरुष संघानं प्रदेशचा एकोणीस आठ असा तर महिला संघानं दिल्लीचा एकोणीस सतरा असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं आतापर्यंत सहास सुवर्ण एक्कावन रौप्या आणि बासष्ट कांस्य पदक पटकावत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे मलेशियात ब्लालमपूर इथं सुरू असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत आणि महिला एकेरीत सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला किदांबी श्रीकांतनं हाँगकाँगच्या वॉंग विंग कीचा तर सायना नेहवालनं हाँगकाँगच्या यी प्युईनचा पराभव केला याबरोबर हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार